हॅलो फ्रेंड्स माय इज माधव मोरे फ्रॉम ॲपको इंग्लिश अकॅडमी करवीनगर पुणे आज आपण मॉडल्स ही नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत मॉडल्स म्हणजे की कॅन कोड शूड उड मे माईट मस्ट ह्या सगळ्या शब्दांना आपण मॉडल्स म्हणतो त्यामध्ये फर्स्ट आहे सी ए एन कॅन तर आपण कॅनचे ह्यामध्ये तीन युसेज पाहणार आहोत तर त्याला आपण पाहूया वन बाय वन सो कॅनचा पहिला यूज आहे वी यूज कॅन टू एक्सप्रेस युअर ॲबिलिटी अँड कॅपॅसिटी सो ॲबिलिटीज काय असतात जसं की एक्झाम्पल ॲबिलिटीज म्हणजे जसं की कोणाला छान प्रकारे इंग्लिश बोलू शकतो राईट सो आय कॅन स्पीक इंग्लिश कोणी छान प्रकारे कार चालू शकतो आय कॅन ड्राईव्ह कार वेल आय कॅन कुक फूड वेल आय कॅन कन्व्हिन्स पीपल सो सगळ्या ॲबिलिटीज आहेत ह्या ॲबिलिटीज आपल्या शो करण्यासाठी आपण सी ए एन कॅनचा यूज करतो ह्याला आपण मराठीत म्हणतो शकतो आय कॅन डान्स म्हणजे मी डान्स करू शकतो स्ट्रक्चर आहे पहा ॲज एक्झाम्पल पहा सांगितलं पहिल्यांदा आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो आय हा सब्जेक्ट त्यानंतर कॅन स्पीक हा वर्बचा पहिला फॉर्म आणि इंग्लिश म्हणजे ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस कॅन प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे जर आपलं वाक्य निगेटिव्ह वाटत असेल फक्त आपल्या कॅनला नॉट लावायचं आहे सब्जेक्ट प्लस कॅन प्लस नॉट कॅन नॉटला आपण कांट म्हणतो प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ओके मॉडल्स कोणताही असेल कॅन कोड शूड प्रत्येकाला वर्कचा पहिला फॉर्म लागतो जसं टेन्सेसमध्ये वर्कचे फॉर्म्स चेंज होतात तसं मॉडल्समध्ये टेन्शन नाही आहे मॉडल्समध्ये सगळे वर्कचे फॉर्म्स सेम असतात आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया वी कॅन प्ले चेस आम्ही चेस खेळू शकतो ही आपली ॲबिलिटी आहे प्रत्येकाला चेस नाही खेळत आहेत काही लोकांना खेळतो होतो सो ॲबिलिटी आहे प्रत्येकाची वी कॅन प्ले चेस दे कॅन डान्स नाईसली ते छान प्रकारे डान्स करू शकतात ॲबिलिटी समजा नाही आहे माझ्याकडे मी पोहू शकत नाही माझी ॲबिलिटी नाही आय कॅन नॉट स्विम मी कॅन नॉट लावलेलं आहे मी छान प्रकारे जेवण बनवू शकतो आय कॅन कुक डिलिशियस फूड नेक्स्ट आहे एक्झाम्पल शी कॅन ऑपरेट द कॉम्प्युटर व्हेरी वेल हां ती व्यवस्थित संगणक चालू शकते कॉम्प्युटर चालू शकते ह्या सर्व ॲबिलिटीसाठी आपण सी ए एन कॅनचा यूज करतो सिम्पल ज्यांना मराठीमध्ये आपल्याला शकतो ह्या मिनिंग असेल तुम्ही कॅन नेहमी नेहमी यूज करू शकता कॅनचा जो सेकंड यूज आहे यूज कॅन फॉर फ्रेंडली रिक्वेस्ट अँड परमिशन आपण शाळेपासून पाहिलेलं आहे की आपण शाळेमध्ये मे आय कमी सर मे आय कमी मॅम आपण मेचा यूज केलेला आहे पण मे आपण यूज करतो आपण पोलाईट और हंबल रिक्वेस्ट किंवा ऑफिशियली ज्या सिनियर लोकांना बोलायचं मग त्याच मेचा यूज करतो बट हा कॅन यूज करतो आपण फ्रेंडली रिक्वेस्ट जे आपले लोक खूप जवळचे ज्यांना आपण खूप जवळून ओळखतो त्याच्यासाठी आपला ते सी एन कॅनचा यूज करायचा आहे फ्रेंड्स आहेत फॅमिली मेंबर्स आहेत रिलेटिव्स आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी गेलात सो आपण असे कधी नाही म्हणणार मी आय कमीन सूरज ना है ना सो आपण कॅनचा कॅन आय कम इन सूरज सो आपण कॅनचा यूज करतो कारण की तो आपला फ्रेंड आहे त्याचं आपलं रिलेशन खूप क्लोज तर आपण तर कॅनचा यूज करतो त्याला ऑफिशियल यूज आपण करत नाही ऑफिशियल म्हणजे सगळे की तुमचे मॅनेजर आहेत टीचर्स प्रिन्सिपल हां त्याच्या कॅबिनमध्ये आपण एंट्री करणार आपण म्हणणार का कॅन आय कम इन नो मे आय कम इन तर तुम्ही मे यूज करणार पण आपला कॅन हा फ्रेंडली रिक्वेस्ट सो स्ट्रक्चर आहे मग आपण कॅन यूज करतो पहिल्यांदा जसं की आपण म्हटलं तुम्हाला आय कॅन हेल्प यू हे सिम्पल स्टेटमेंट झालं आता जो कॅन मध्ये आहे त्या कॅनला वाक्याच्या सुरुवातीला घ्या आणि बाकी वाक्य आहे तसं लिहा सो कॅन प्लस सब्जेक्ट वीवन, और शुटी चिने, आए। ही से, नहीं वी वन ऑब्जेक्ट आणि शेवटी प्रश्नचिन्ह स्ट्रक्चर आहे त्याच्या आपण काही एक्झाम्पल्स पाहूया जेव्हा कोणताही मॉडेल्स ऑक्झलीवर कोणी असेल कॅन कूड विल वूड मे माइट मच किंवा आय मेझार वॉजवर जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला येतो त्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं कारण की हे प्रश्नवाक्य म्हणजे आपण हे म्हणतो आपण यस नो टाईप क्वेश्चन्स राईट सो ह्याच्यामध्ये आपण वाक्य हे म्हणजे हेल्पिंगवर आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतो आता बघा एक्झाम्पल्स पाहूया कॅन आय हेल्प यू म्हणजे मी तुमची मदत करू शकतो का तुमच्या घरामध्ये तुमचा भाऊ असेल तुमचा फ्रेंड आहे समजा बाहेर त्याला हेल्प करायची आहे तुम्ही शकता कॅन आ हेल्प यू कॅन आस्क यू क्वेश्चन हां मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का हां किंवा मी तुला प्रश्न विचारू शकतो का कॅन हॅव युअर फाय मिनिट्स तुमचा एखादा मित्र तुमचे कोणी बिझी आहेत जवळचे लोक राईट त्यांच्याकडून तुम्हाला टाईम घ्यायचा आहे तुम्ही शकता कॅन आय हॅव युअर फायव्ह मिनिट्स कॅन आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर आपण आपल्या फ्रेंड्सच्या येत गेलो है ना आणि गेल्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी पाहिजे आपण डायरेक्टली म्हणू शकतो आपल्या मित्र लाखांनी कॅन हैव अ ग्लास ऑफ वॉटर है ना एंड लास्ट आहे कॅन आय यूज युअर लॅपटॉप मी तुमचा लॅपटॉप यूज करू शकतो का तुमचा लॅपटॉप काम करत नाही आहे सो यू कॅन रिक्वेस्ट युअर फ्रेंड कॅन आय यूज युअर लॅपटॉप टुडे राईट सो हा आपला झाला यूज कॅनचा अजून एक यूज आहे जो थर्ड यूज आहे यूज कॅन फॉर मॅक्स पॉसिबिलिटी एखाद्या ॲक्शनची शक्यता दर्शनासाठी झाला आपण सुद्धा शकतोच म्हणतो शक्यता शक्यतासमधला एक टार्गेट असं की फॉर uh, एक्झाम्पल ऑफिसमध्ये तुम छान हा ना तुम्ही ऑफिसमध्ये खूप छान काम केलं सो ऑबियसली so, तुमच्या प्रमोशनचा विचार केला जातो सो so, तुम्हाला कोणी विचारलं तुमचं प्रमोशन कधी होणार तुम्हाला एक्झॅक्टली exactly माहीत नाही पण यू कॅन से तुम्ही एक अंदाज दर्शवू शकता की माझं प्रमोशन पुढच्या महिन्यात होऊ शकतं सो यू कॅन से आय कॅन गेट प्रमोशन नेक्स्ट मंथ राईट सो जास्त शक्यता आहे सो so, त्या स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट सेम स्ट्रक्चर आहे हे सगळं एक्झाम्पल शी कॅन गेट मॅरिड नेक्स्ट इयर हां सो जस त्याच्या पुढच्या वर्षी लग्न होऊ शकतं शक्यता जास्त आहे हां ही कॅन कम ॲट फाईव्ह पी एम तो पाच वाजता येऊ शकतो ही कॅन बिकम अॅन ऑफिसर नेक्स्ट इयर त्याचा पेपर खूप छान गेलेला आहे इंटरव्ह्यू छान गेलेला आहे सो so पुढच्या वर्षी तो ऑफिसर बनू शकतो शक्यता जास्त आहे सो आय होप यू अंडरस्टूड कॅन वेल हां सगळ्यात सोपा टॉपिक आहे त्यानंतर आपण कूड शूड ऊड आपण सगळे टॉपिक डिटेलमध्ये पाहणार आहोत hmm? ज्यांनी सॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हे सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा कारण की हे व्हिडिओज आहेत प्रत्येकासाठी कामाचे आहेत hmm? ठीक आहे so सो आपण नेक्स्ट मी भेटूया आणि ज्या स्टुडंट्सला ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करून नाव नाव ॲडमिशन एनरोल करू शकता सो सी यू थँक्यू व्हेरी मच